महाराष्ट्र लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे कोकणातून। आज 5 दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडक्या गणपती बाप्पाला त्यासोबतच गौरींना देखील निरोप देण्यात येतोय। बाप्पासह गौरींचंही आज विसर्जन करण्यात येतंय। कोकणामध्ये मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येते। अनेक जण जे आहेत त्यांना नाचण्याचा मोह आवरत नाही, अनेकांना फुगडी घालण्याचा मोह आवरत नाहीये। 5 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार केला, त्यानंतर ज्येष्ठा कनिष्ठा घरी आलेल्या होत्या, त्यांचा देखील पाहुणचार करण्यात आला आणि त्याचनंतर आता साश्रू नयनांनी तितक्याच भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये कोकणामध्ये आता गौरी गणपतींना निरोप देण्यात येतोय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।